Hello friends, today we are going to learn unit number 2.4, an epitome of courage. This is an inspiring story of one of the greatest scientists in the world. In spite of his dreaded disease that made him handicapped, he continued his extraordinary research work with great courage. An epitome of courage. So let us read the lesson. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London, on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that carbon. Hello friends, today we are going to learn unit number 2.4, an epitome of courage. This is an inspiring story of one of the greatest scientists in the world. In spite of his dreaded disease that made him handicapped, he continued his extraordinary research work with great courage. So, let us read the lesson. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. मित्रांनो, अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करून कुडत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक, यांनी मात्र तसे केले नाही. एका अति दुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधन कार्य अविरतपणे चालू ठेवले. त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम सामोरे जातो याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचा कुणालाही अंदाज नव्हता. नेक्स्ट पॅरेग्राफ. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट्स दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. इट वुड नॉट बी अन एक्झॅजरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मिती शास्त्रातील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. असे असूनही
ते या शतकातील महान शास्त्रज्ञ आहेत. नेक्स्ट पॅरेग्राफ. अँड एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीन एजर फुल ऑफ मिस्चीफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन ही वॉज बेंट ऑन स्टडींग मॅथमॅटिक्स. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डीड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचा गणिताकडे कल होता. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरविले. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीझिंगली क्लम्सी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. हिज परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोज हिम ॲज सफरिंग फ्रॉम अँड एक्स्ट्रीमली रेअर डिसीज LALS or LOU, a Gehry disease that affects the nervous system and eventually weaken. या भूतलावर 17 वर्षांचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व बोजडपणा जाणवू लागला आणि एक दोन वेळा ते आकरण तोल जाऊन खालीही पडले. त्यामुळे ते चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. ALS किंवा LOU डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पेजचा अभ्यास केलेला आहे. पुढील पेज हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.